नाशिकला धार्मिक परंपराच नाही तर सांस्कृतिक परंपरा देखील महत्त्वाची आहे. कवी कुसुमाग्रजांपासून ते प्राजक्त देशमुखांपर्यंत अनेकांनी साहित्याच्या क्षेत्रात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं. हीच परंपरा वृद्धिंगत व्हावी यासाठी नाशिकमध्ये 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन 3 ते 5 डिसेंबर दरम्यान भुजबळ नॉलेज सिटी इथं करण्यात आलं आहे. हे संमेलन एका संस्थेचं नसून संपूर्ण नाशिककरांचं आहे. या भावनेनं अनेक नाशिककर हे संमेलन यशस्वी होण्यासाठी तन मन धनाने हातभार लावित आहेत. त्यातीलच एक असलेले प्रतितयश बांधकाम व्यावसायिक दीपक कल्याणजी चांदे यांचं नाव अग्रक्रमाने घेता येईल. त्यांनीही या साहित्य परंपरेत आपलंही योगदान असावं यासाठी 25 लाखांची मदत संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा नामदार छगनराव भुजबळ, निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर, निधी संकलन प्रमुख रामेश्वर कलंत्री यांच्याकडे सुपूर्द केली. शहराची जडणघडण होत असताना ती केवळ भौगोलिक होऊ नये तर सांस्कृतिकदृष्ट्या देखील व्हावी यासाठी मदत करत असल्याचं मत दीपक चंदे यांनी व्यक्त केलं. कृषी उत्पन्नाची जगभर सिद्ध केलेले आहे, पण या मातीत कला संस्कृतीचा वारसाही जोपासला आहे. नाशिकच्या अनेक नामवंत कलाकारांनी साहित्यकारांनी या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. मुळात नाशिककर कलाप्रेमी, साहित्यप्रेमी आणि रसिक वृत्तीचे आहेत. हे मागच्या साहित्य संमेलनाच्या नाशिककरांनी दिलेल्या अभूतव परिसरातून लक्षात येते. लक्ष्मी आणि सरस्वती वरहस्त लाभलेला नाशिक नगरीला यंदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यजमानपद लाभलेले आहे. तमाम नाशिककरांच्या दृष्टीने ही अभिमानाची व गौरवाची बाब आहे. कोरोनामुळे पुढे ढकलले लागलेले साहित्य संमेलन आता 3 ते 5 डिसेंबर रोजी भुजबळ नॉलेज सिटी येथे संपन्न होत आहे. याचा रसिक नागरिक भरभरून प्रतिसाद देतील आणि साहित्य फराळ व मेजवानीचा आनंद लुटतील याच्या खात्रीने या साहित्य संमेलनासाठी आयोजकांनी गेले वर्षभर अत्यंत कठोर परिश्रम घेतलेले आहे. माननीय पालकमंत्री साहेब, माननीय जयंत जातेगावकर आणि आयोजक कमिटीतील सर्व सदस्यांचे तमाम नाशिककरांच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो आहे. या प्रसंगी नंदकुमार सूर्यवंशी, सुभाष पाटील, शंकर बोराडे, संजय करंजकर उपस्थित होते. दीपक चंदे हे सांस्कृतिक कार्यक्रमांचा आर्थिक भार उचलणार आहेच, तसंच त्यांच्या हॉटेल्समधील 10 रूम्स आलेल्या पाहुण्यांसाठी विनामूल्य देखील देणार आहेत. त्याचबरोबर शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी कमानी उभारल्या जातील त्याचाही आर्थिक भार ते उचलणार आहेत. त्याचबरोबर त्यांच्या फर्ममध्ये असलेली काही वाहने संमेलनाच्या काळामध्ये प्रमुख पाहुण्यांसाठी देण्याची इच्छाही चंदे यांनी व्यक्त केली. प्रशांत जेजुरकर, दिशा न्यूज, नाशिक रोड. या पॅकेजमधली बातमी बरं का?